किल्ले रोहिड्याला एकूण 6 बुरुज आहेत आणि 6 बुरुजाखाली 6 मेटे आहेत असं ग ह खरे यांनी स्वराज्याचे 3 दुर्ग हे आपल्या पुस्तकात सांगितलं आहे. आणि आपण आता जो उभा आहोत ते वाघजाई मंदिराच्या बाजूला जो मेटा आहे तिथं आहे आणि हा इथं आळंगा पण आहे. आळंगा म्हणजे तात्पुरतं घर जे बुरुजाच्या संरक्षणार्थ मेटा आणि त्याच्या तिथं राहण्याची व्यवस्था अशा प्रकारची ही संरचना होती. आता आपण चिखलावड्याच्या बाजूने चिखलावड्याच्या नागनाथाच्या मंदिरापासून नाथाच्या मंदिरापासून वाघजाई मातेला आलो. वाघजाई मातेचं दर्शन घेऊन आता आपण किल्ल्याच्या प्रथम प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत. आणि हे जे प्रथम प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं ह्या बाबतीत थोडासा इतिहास आहे तो आता आम्ही तुम्हाला सांगतो. साधारण बामणी राजवट जे शकल होऊन त्या तिथून 5 शाया निर्माण झाल्या. या 5 शाया जे आज नगरची निजामशाही होतं त्याचं मावळावर राज्य होतं. आणि निजामशाही अडचणीत येण्याच्या काळात 1640 दरम्यान जायांना पंडित म्हणून विजापूरचा आदिलशाही सरदार मावळात चालून आला रोहिड मावळावर. त्यावेळेस ह्या दरवाज्याची मिराशी ही विठोजी खोपडे यांच्याकडे होती. आणि त्या विठोजी खोपडेंनी त्या जायांना पंडिताला बरोबर जी लढाई झाली त्या लढाईत विठोजी खोपडे मारले गेले. पुढं आदिलशाहीने निजामशाही बुडवली आणि त्यावेळेस हा किल्ला आदिलशाहीत आला. त्यावेळेस विठोजीचा मुलगा कोंडजी या ह्या दरवाज्याची प्रथम प्रथम दरवाज्याची मिराशी म्हणजे मौकासा मिळाला असा एक प्रकारचा इतिहास आहे. ही घटना 1640 खालून आपण पहिला दरवाजा पाहिलाय आणि पहिला दरवाजा लागल्यानंतर हा दुसरा दरवाजा आपल्याला दिसतोय. आणि दुसरा दरवाजाच्या बाजूला ही जे पहारेकरांच्या चौक्या आहेत आणि ह्या देवळ्या आहेत त्या पक्क्या चौक्या वर्तुळाकार अर्धवर्तुळाकार आकारात त्या बांधलेल्या आहेत. आणि आपल्या आता डाव्या बाजूला ही पाण्याची टाकी आहे. ही पाण्याची टाकी आपण पाहू शकतो. ही पाण्याचा मुबलक साठा असणारी आणि 12 महिने पाणी असणारी जी टाकी आहे ही टाकी आपल्याला किल्ल्याच्या चौकीदारांना किंवा अन्यांना 12 महिने पाणी पुरवत होती. आपण जो दुसरा दरवाज्यापाशी जे पाण्याचे टाके पाहिलं त्या पाण्याच्या टाक्यालाच हे जे होल आपल्याला दिसतंय ते पाण्याची गुणवत्ता चांगली राहावी पाण्याला ऑक्सिजन मिळत राहावा त्यामुळे होल हे आपल्याला पाडलं आहे. आपण हे होल पाहू शकतो. हे खडकात पाडलेलं होल आहे आणि ते पाण्याची टाकी पलीकडून जी पाणी 12 महिने सैनिकांना किल्ल्यावरच्या सगळ्या लोकांना अवेलेबल होते उपलब्ध होते त्या पाण्याला ऑक्सिजन मिळण्याकरता किंवा ते पाणी गुणवत्तापूर्ण राहण्याकरता हे बिळ आहे. आणि आता आपण चाललेलो आहे तिसऱ्या दरवाज्याकडे. तिसऱ्या दरवाज्याकडे जाऊन आता आपण किल्ल्यावर प्रवेश करणार आहोत. ह्या तिसऱ्या दरवाज्यावर 1-2 शिलालेख आहेत. एक फारसीमध्ये आहे आणि एक देवनागरीमध्ये आहे. तोही आपण पाहणार आहोत. इसवी सन 1640 नंतर निजामशाही बुडल्यानंतर ह्या किल्ल्यावर आदिलशाहीचं सत्ता प्रस्थापित झाली. हे रोहिड खोरे तर्फ बोर तर्फ उतरवली ही सगळ्या मावळ प्रांतावर आदिलशाहीची सत्ता आल्यानंतर आदिलशाहीने मोहम्मद आदिलशाहीच्या काळात ह्या दरवाजा बांधण्यात आला नव्याने. हा दरवाजा पूर्वी किल्ल्याला नव्हता, 2 दरवाजे होते आणि हा नव्याने किल्ला दरवाजा बांधण्यात आला. आणि त्या दरवाज्यावर 2 गजमुख दिसतात आपल्याला आणि त्याचबरोबर मोहम्मद आदिलशाहच्या नावाने 2 फारशी शिलालेख आहेत की त्यांनी या दरवाजा बांधला असा त्याच्यात उल्लेख केलेला आहे. तर ह्या बाजूला फारशी आहे आणि या बाजूला देवनागरीमध्ये असे 2 शिलालेख आहेत. तर असा हा दरवाजा आहे. आपण तुम्हाला तो ड्रोनच्या माध्यमातून दाखवूच. ही जी गजमुख वगैरे आहेत ते आपण क्लोजअप आता आपल्याला कॅमेरा
ड्रोनच्या कॅमेऱ्यातून आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. सोळाशे 1638 ला आदिलशाहीच्या ताब्यात हा किल्ला गेल्यानंतर तेव्हापासून म्हणजे साधारण 1638 ते 1656 हा आदिलशाहीचा काळ आहे की ज्या काळात या किल्ल्यावर साधारण 18 वर्ष आदिलशाहीची सत्ता होती. तर या कालावधीमध्ये जे किल्लेदार आहेत त्यांची यादी आता तुम्हाला आम्ही मेंढळे सरांच्या राजा शिवछत्रपती भाग 1 या खंडामध्ये ती उपलब्ध आहे आपल्याला. अतिशय अस्त्र साधनांच्या आधारावर हे खंड प्रकाशित झालेलं आहे. तर ते आम्ही आता तुम्हाला वाचून दाखवतो. इसवी सन 1638 हवालदार शेख अली, इसवी सन 1640 हवालदार मीर मोहम्मद खान, त्यानंतर 1643 तर हवालदार असद खान आणि हवालदार मीर काशिम अली. तर ह्या दोघांचा कालावधी हा सगळ्यात जास्त आहे, 43 ते 50 म्हणजे 7 वर्ष ही दोघं जण या किल्ल्यावर होते. त्यानंतर 1650 हवालदार शंकरजी बनाजी, त्यानंतर 1651 सर हवालदार खान मुहम्मद आणि हवालदार अंबाजी नागनाथ हे 1651 होते. आणि त्यानंतरचा म्हणजे अगोदरच्या मीर असद खानच्या जास्त कालावधीनंतरचा जास्त कालावधी असणारा हवालदार म्हणजे नरसोदोंडदेव हे 1652 ते 1656 पर्यंत होते. तर आपल्याला जे रोहिड खोऱ्यातली जी ऐतिहासिक कागदपत्र सापडतात जुनी किंवा जी प्रकाशित साहित्य यामध्ये ज्या प्राचीन पत्र आहेत ही ह्या नरसोदोंडदेव हवालदाराच्या नावाने जास्तीत जास्त रोहिड्याची पत्र आपल्याला सापडतात. त्यानंतर 1656 हवालदार विठ्ठल मुदगलराव असं ही 7 किल्लेदारांची आपल्याला 18 वर्षातल्या कारकिर्द आपल्याला पाहावयास मिळते. हा दरवाजा लॉक करण्यासाठी आडणं आहे, म्हणजे आडण्याचं बोळ आहे, लाकडी आडणं यात टाकून हा असा इथं या ठिकाणी दरवाजा लावल्यानंतर इथं लावला जायचा. आणि आता आपण हा भाग इथं संपवतोय कारण प्रत्येक वेळेची मर्यादा असल्यामुळं आपण हा रोहिडा किल्ल्याचे 3 पार्ट करतोय. पार्ट 1 आता आपण ही दरवाज्याची किंवा आदिलशाहीच्या किल्लेदारांची माहिती पाहिली, पण यानंतर आता आपण वर गेल्यानंतर तुम्हाला राजसदर रोहिडमल्लाचं मंदिर ही ठिकाणं दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर आपण प्राचीन जो किल्ल्याचा इतिहास आहे प्राचीन, त्याचबरोबर इथं जे झालेल्या ऐतिहासिक घटना आहेत त्या सांगणार आहे भाग 2. आणि भाग 3 आपण तुम्हाला मराठ्यांच्या ताब्यात किल्ला आल्यानंतर जे किल्लेदारांची यादी किंवा किल्ल्याच्या संदर्भात जे काही चुकीचे वक्तव्य होतात किंवा काही चुकीच्या पद्धतीने सादरीकरण होतं ते दुरुस्त करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.